पुस्तकाचं वाचन झालं पाहिजे पुस्तकाच्या ज्ञानाशिवाय तुम्हाला दुसरीकडून कुठून ज्ञान मिळणार नाही वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला चढउतार भरपूर मिळतील परंतु वाचनातून वाचन संस्कृतीतून तुम्हाला नवीन जग पाहण्याचं एक नवीन प्रेरणा मिळेल म्हणून परिवर्तन करायचं असेल आणि प्रबोधन जर मांडायचं असेल तर पुस्तकाला आपण स्पर्श केला पाहिजे पुस्तकं हे चाळून चाळून तुम्हाला त्याच्यातून तु ज्ञान गोळा करता आलं पाहिजे म्हणून आपल्या इथून पुढच्या लग्नाचा रुक्वत हा पुस्तकाने सजलेला असावा ज्ञानात जर भर पडायची असेल तर घरात ग्रंथालय असलं पाहिजे म्हणून माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब नेहमी सांगतात की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर कधीही होऊ शकतं भुईसपाट घरात पुस्तकांचं कपाट असलं पाहिजे तीच संपत्ती सम समजून आपण वागलं जगलं पाहिजे आणि वाचन संस्कृती वाढवली पाहिजे हे आता पारंपरिक गोष्टी रुखवतामधून त्या नवरी मुलीच्या आईवडिलांना खड्ड्यात घालण्यापेक्षा आणि घरात असताना डबल घेण्यापेक्षा आपण पुस्तक रूपी आयुष्य जगू आणि भविष्यात महासत्तेच्या दृष्टिकोनातून वैचारिक क्रांती महाराष्ट्रात घडवण्यासाठी प्रयत्न करू